परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कांदळे सरपंच मुरलीधर भोईर यांच्या तत्परतेमुळे आदिवासी बांधवाला जीवनदान मिळाले आहे पेण तालुक्यातील कांदळे येथील सरपंच मुरलीधर भोईर यांच्या तत्परतेमुळे मारुती गौऱ्या नाईक या आदिवासी बांधवाचे प्राण वाचले आहेत शनिवारी संध्याकाळी सात वाजता कांदळेपाडा ते काश्मीरी रेल्वे गेट या दरम्यान मारुती गौर्य नाईक व बेचाळीस राहणार अलिबाग हा आदिवासी वाडीत नातेवाईकांकडे जात होता यावेळी त्याला रेल्वेने उडवल्याने तो जखमी अवस्थेत पडला होता तेथून जाणाऱ्या येणाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले चौदा ते पंधरा तास तो तेथेच पडून मृत्यूशी झुंज देत होता ही गोष्ट रविवारी सकाळी दहा वाजता शिवदास दामोदर पाटील यांच्या निदर्शनास आली त्यांनी ताबडतोब सरपंच मुरलीधर भोईर यांना संपर्क करून तेथील वस्तुस्थिती सांगितली मुरलीधर भोईर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मारुती यांच्यावर प्राथमिक उपचार केले त्यांना उचलणे अशक्य असल्याने चादरीची झोळी करून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले यावेळी त्वरित अँब्युलन्सशी संपर्क साधून त्यांना उपचारासाठी अलिबाग येथे हलवण्यात आले त्यांनी दाखवल्या तत्परतेमुळे मारुती नाईक या आदिवासी बांधवाला जीवनदान मिळाले आहे मुरलीधर भोईर यांना या घटनेत पोलीस पाटील हर्षल गायकर रिजवान खोत योगेंद्र विरकर शिवदास पाटील यांची मोलाची मदत मिळाली